आफ्टरनून. सो आता माझ्या ऑफिसचा लंच टाईम झाला आहे आणि आता मी चालले लंच करायला बाहेर, कारण मी आज टिफिन नाही आणलं आहे. आता दिवाळी चालू आहे तर दिवाळी फराळ आहे ते, आणि मम्मी कालच गावी जाऊन आली. सो दॅट्स ऑल. ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की आम्ही फिरायला जाणार आहे करून आज असा आहे वेगळी. सो आम्ही जाऊ कुठेतरी बाहेर. त्यांच्यासाठी नारळाच्या वड्या केलेल्या काल. हा माझं ऑफिस आहे गे. त्यांनी काल मला व्हिडिओ कॉल केलेला आणि एकटे एकटे मला दाखवत दाखवत खात होते पाणीपुरी, दहीपुरी, उसाचा रस, जो तुम्हाला फार आवडतो. आज मी त्यांना व्हिडिओ कॉल करणार आहे आणि दाखवत दाखवत खाणार आहे. तर व्हिडिओ कॉल मी कदाचित रेकॉर्ड करेन, पण मी मग अशी कॉल केला तर त्यांनी उचलणार आहे. बघू व्हिडिओ कॉल विचारत आहे. तेच, दिवाळीची काहीच तयारी झाली नाही आहे कारण घराचं कलरिंगचं काम काढलेलं आम्ही. सो दिवस त्याच्यातच गेले. शॉपिंग पण नाही, फराळ पण नाही, म्हणून यावेळेस कदाचित मम्मी फक्त करंजा करेल आणि बाहेरून फराळ आणावा लागेल आम्हाला. कलरिंगचं काम काढलेलं कारण दिवाळी पण आहे, लग्न पण आहे. माझा फोन कट केला ना, ते बिझी येत होते म्हणते फोन उचलत नाही आहे. सो दॅट्स ऑल. सँडविच आहे आहे असं सँडविच मॅगी चीज मॅगी सँडविच पे आहे का बी सिरियस मग चीज मॅगी चीज सँडविच. फ्रेश लाईम सोडा असं मेरी मजे आहे. कधी खूप कधी ट्रीट देऊन चाहिए. मी लंचला खाली आले तर मला या लोकांनी सांगितलं वडापाव आणायला ऑफिसवाले दुष्ट लोक. माझ्या ऑफिसमधले किती दुष्ट आहे. मी एकटी खाली गेली आहे म्हटल्यावर मला या लोकांनी वडापाव आणायला सांगितलं. माझं जेवणच हजम झालं सगळं फिरून फिरून मला. आणि मी ह्यांच्यासाठी हे पण घेतलं आहे एक परफ्यूम जो ज्याचे जे सर लावतात तर ते सर असे समोरून जात आहे. तर आता मी सरांना विचारलं सर कोणचा परफ्यूम लगाते. तर त्याने मला फोटो पाठवला आणि तो मी घेतला. तो म्हणजे एवढा एक्सपेन्सिव्ह नाही आहे पण नॉर्मल पण छान आहे मेन्ससाठी. ते तुम्हाला माझ्या ऑफिसचं आता हे दाखवतं दिवाळी डेकोरेशन छान केलं घेऊन त्या लोकांनी. डोंगरे ऑफिसपर्यंत फास्ट फास्ट जावं लागेल नाही तर ओरडा बसतील इतक्या वेळ खाली लंचला. टायटॅनियम आणि दोन बेबी लिप्स. किती खुश माहिती आज तुम्ही आले आले एकदा ते बाबा एकटेकटं खाल्लं म्हणून मला परत तिथे घेऊन आले. एकटेकटं खाते मला सोडून मी खातो का काय तुला सोडून. काय कोणी खाल्लं एवढं एकटेक काय पाणीपुरी तू खाल्लं म्हणून दहीपुरी तू खाल्लं म्हणून तू खाल्लं नसतं तर मग नाही परत तिकडे झालो नाही होत. येस
तू माझा पोपट केला पण मला म्हणले मला आवडलं नाही आधीचा घेतलेला जो मी सांगितलं माझा मला पहिला परफ्यूम दिला आहे बाबा तू घेतला म्हणजे छान आहे मी हे आम्हाला आलेलं चॉकलेट कधी घेतलेलं तुम्ही चॉकलेट मला एवढं स्ट्रॉंग कसं काय मारला पटकन छान आलं पण इथपर्यंत स्प्रे किती गळा काळा पडला तर मला कळत नाही तू गळ्याला एकदम कॉन्फिडन्स येईल कसं डिओ वगैरे मला किती वाटते माहिती डिओ मग डिओ लावण्यापाठीचं कारण काय डिओ कुठं कुठं लाव साहेबांनी गुगलीवर गुगली टाकली मला चिक्के आणून दिले आहे दोन एक सोडून दोन दोन गोड गोड असा पाहिजे ना नवरा चांगला गुणी पटकन फायनली आम्ही हँगिंग गार्डनला आलो फायनली आम्ही आलो आता हँगिंग गार्डनला कुठेतरी म्युझिक वाजतंय मला गावचा लुक येतोय आणि माझे केस आपण तिकडेच जाणार आहोत ना हँगिंग गार्डनला आपण लवकर यायला पाहिजे होतं यस थोडे दिवस असताना आपल्याला एकदम नॅचरल लुक बघायला मोठी प्लेस म्हणजे नॅचरल ब्युटी पाहायला सकाळ सकाळ आणि म्युझिक बघ ना किती छान वाटतं एकदम शांत मी डान्स पण केला पण तो कोण रेकॉर्ड करायलाच नव्हतं एवढ्या सुमसाम एरियामध्ये आम्ही ते प्री वेडिंगला येऊ विचार करतो विचार आपण बघू छान जागा आहे परमिशनची नाही ना गरज लागणार येऊयात आपण एकदम बोलतात ना ते छान वाटतं ना टिपिकल नऊवारी वगैरे पण करू शकतो आपण इथं कारण ग्रीनरी आहे ना गावठी लोक येईल हो झाल्यात करून